हदगाव तालुका टेंट हाउस आणि मंडप डेकोरेशन असोसिएशनच्या वतीने आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळे आलेलं संकट पाहता अनेक गोरगरिबांचं हाल होत आहे. शिथिलता मिळाल्यानंतर सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय समारंभांसाठी मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, लॉन, हॉल यांमध्ये कार्यक्रम करण्यास थोडीफार सवलत मिळाली, मात्र ती अपुरी ठरू लागली आहे. कोरोना काळात या व्यवसायांचं खूप मोठं नुकसान झालं असून ते भरून निघणं गरजेचं आहे. यासाठी जागेच्या 50% आसनक्षमतेची परवानगी देण्यास ऑल इंडिया टेंट डीलर्सच्या वतीनं आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलंय. मी सचिन बाबू रशिंद कृष्ण मंडप व्यवसायिक. गेली 2 वर्ष झाले आमच्या मंडप व्यवसाय पूर्णतः ठप्प आहे आणि त्यासाठी आम्हाला ज्या अडचणी झाल्या त्या अडचणीसाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो. आमच्या मागण्याचं असं आहे साहेब की आम्हाला क्षमतेच्यानुसार आम्हाला 50% आम्हाला जागेची परवानगी देण्यात यावी आणि मंडपवाल्यांना, टेंटवाल्यांना ज्यांना सवलत आहे त्यांचे जे बिलं असतात सरकारी कामाचे ते लवकरात लवकर देण्यात यावे. आणि 2 वर्षांपासून आम्ही जे परेशान आहोत, आर्थिक नुकसान आमचं भरपूर झालं आहे, त्या अनुषंगानं आम्हाला सरकारनं शासन दरबारी आम्हाला काहीतरी मोबदला म्हणून आम्हाला आज तहसील हदगाव येथे आम्ही निवेदन देण्यासाठी संपूर्ण व्यावसायिक जमा झालो. आमची मागणी अशी आहे की जे बाकी व्यवसायाला तुम्ही 50% सूट दिली त्याप्रमाणे आमच्या व्यवसायाला 50% सूट द्यावी अशी शासन दरबारी विनंती करतो. मी सय्यद अमजद शिवसौंड हदगाव तर्फे या ठिकाणी सर्व आमच्या मंडप डेकोरेशनच्या वतीने निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मागील 2 वर्षापासून COVID-19 अंतर्गत सगळे डेकोरेशनवाले आर्थिक डबघाईस आलेले आहे आणि ही आर्थिक डबघाई मुळात मागं 25 वर्षामागं घेऊन गेलेली आहे आणि याची भरपाई शासनामार्फत व्हावी यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि आम्हाला शासनावर पूर्ण विश्वास आहे की आमची जे आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे ते भरून काढण्यासाठी शासन मदत करेल. आणि आज जे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत 50% जागेसाठी आणि ती शासन मान्य करेल अशी अपेक्षा आहे आम्हाला. हदगाव प्रतिनिधी शीतल भांगे पाटील, AB News मराठी.